नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अच्छा, धम्मपद नम्मपद 29, अप्पमादवग्ग धम्मपद अशा प्रकारे आहे। अप्पमतो पमतेसु सुतेसु बहु जागरो अबलस्य व सीघसो हित्वा याति सुमेधसो। पुनः एकदा, अप्पमत्तो पमत्तेषु सुत्तेषु बहुजागरो अबलस्य वा सीघस्य हित्वा याति सुमेधसो। ये सागस्य नहीं, सीघस्य आहे, टाइपिंग मिस्टेक। तर अशा प्रकारे इथे कंपॅरिझन केलंय। अप्पमत्त म्हणजे समाधी नसलेला, पमेत्तुषु म्हणजे प्रमादी, सुत्तेषु म्हणजे झोपलेला, बहुजागरो म्हणजे जागृत, अबलस्य अबल म्हणजे दुर्बळ, सीघस्य म्हणजे जोरात धावणारा। अशा प्रकारे भगवान बुद्ध इथे प्रमादी लोकांमध्ये, म्हणजे जे आळसामध्ये आहेत आणि जे आळस रहित आहेत, तसेच जे झोपलेले आहेत म्हणजे जे अज्ञानात आहेत, आणि जे जागृत आहेत म्हणजे जे प्रज्ञेमध्ये आहेत, ते व्यक्ती अशा प्रकारे पुढे निघून जातात। ज्या प्रकारे एखादा सुदृढ घोडा दुर्बल घोड्यापेक्षा पुढे निघून जातो, अशा प्रकारे भगवान बुद्ध इथे आळसरहित आणि जागृत व्यक्तींची प्रशंसा करताना, प्रशंसा करताना ही हे धम्मपद किंवा हे उद्गार त्यांनी काढलेले आहेत। जेव्हा एखादा व्यक्ती आळसामध्ये असतो, झोपलेला असतो, म्हणजे ज्याचे अज्ञानी असतो सत्याविषयी, तर तो व्यक्ती त्या व्यक्तीपेक्षा जागरण करणारा, म्हणजे दिवस रात्र जागणारा नाही पण जागृत असलेला, आपल्या प्रती जागृत असलेला आणि आळसरहित असलेला व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त पुढे, जास्त शीघ्रतेने पुढे जात असतो। याच्या संबंधी देखील एक घटना आहे। घटना दोन मित्रांची, दोन मित्र जेव्हा त्यांच्या मनामध्ये येतं की हे जे संसार आहे त्याच्यामध्ये राहण्यात काही अर्थ नाही, आपण प्रवज्जित झालं पाहिजे, प्रवज्जित होऊन ध्यान मार्गावरती आरूढ झालं पाहिजे, ज्ञानावरती आरूढ झालं पाहिजे, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते। दोघे मित्र असल्या कारणाने दोघे एकाच वेळे प्रवज्जित होतात। प्रवज्जित होऊन दोघेही एकाच
भिक्खूंकडे जे मॉनिस्ट्रीचे हेड असतात त्यांच्याकडे ध्यानासंबंधी विनयासंबंधी निर्देश घेतात आणि निर्देश घेऊन ते आपल्या समजुतीप्रमाणे त्यांना जसं समजलं आहे त्याप्रमाणे आपल्या साधनेला सुरू करतात. त्यातला जो एक मित्र असतो तो मॉनिस्ट्री मध्ये जे काही काम असतील जे काही रखरखाव असेल त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होत असतो. जसं की जळाऊ लाकूड गोळा करणे, पाणी भरणे, दुरुस्ती करणे, छताची दुरुस्ती करणे किंवा विहाराची दुरुस्ती करणे, इतर जे सह भिक्खू आहेत त्यांना काही गरज पडल्यास त्यांना तात्काळ ते उपलब्ध करून देणे, अशा सर्व गोष्टींमध्ये तो सहभागी होत असतो. आणि आपल्या स्वतःच्या ध्यानासंबंधी तो थोडासा कमी ध्यान देत असतो, त्याच्या प्रती जास्त जागरूक नसतो. आणि जे विहारातली जी कामं आहेत त्यांना तो प्रायोरिटी म्हणजे प्रथम करत असतो आणि साधनेसाठी इतका वेळ देत नसतो. त्यासोबतच जो दुसरा मित्र असतो तो देखील ज्ञानासंबंधी विनयासंबंधी मुख्य बनते आहेत त्यांच्याकडून निर्देश घेतो आणि मग नेहमी त्याची दिनचर्या अशी असायची की रात्रीच्या पहिल्या प्रहरी उठून तो चंक्रमण करत असे. त्यानंतर दुसऱ्या प्रहरी तो बसून ध्यान करत असे. त्यानंतर ध्यान संपल्यावरती तो आपले जे दैनंदिन कार्य आहेत ते करत असेल, विहाराचं काही कार्य असेल तर ते करत असेल. त्यानंतर न्याहारीच्या नंतर पुन्हा ध्यान करत असेल. त्यानंतर दुपारी भोजनानंतर पुन्हा ध्यान करत असेल. पुन्हा संध्याकाळी विहाराचं काही काम असेल तर त्याच्यामध्ये मदत करत असेल. तर अशा प्रकारे ध्यान आणि इतर गोष्टी ह्या सगळ्यांच्या प्रती व्यवस्थित लक्ष देऊन आणि सगळ्या गोष्टींना महत्व देऊन तो ध्यान करत असतो. जो दुसरा मित्र असतो तो दिवसभर इतका त्याचा बिझी राहत असतो की त्याला वेळ मिळत असतो. आणि मग जेव्हा जेव्हा तो आपल्या मित्राला भेटायला जात असतो तेव्हा तो एकतर ध्यानात असे किंवा रात्री सकाळी पहऱ्या पहिल्या प्रवारी उठत असल्यामुळे तो रात्री लवकर झोपत असे. आणि हा मित्र जेव्हा त्याला भेटायला जात असे तेव्हा तो झोपलेला असे. तर अशा प्रकारे त्या दोघांची ते वास्तव्य असताना ध्यान साधना आणि आपले दैनंदिन कारभार जीवन चालू असत. त्यानंतर वर्षवास सुरू होतो. वर्षवास मध्ये देखील अशाच प्रकारे दोघांचा दैनंदिन कार्य सुरू असत. वर्षवास असल्यामुळे विहारात बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्रम असतात
जो दुसरा दुःख असतो जो दैनंदिन कार्यामध्ये हातभार लावत असतो तो खूप बिचिवून जातो, त्याला दुसऱ्या मित्राकडे लक्ष द्यायला वेळ राहत नाही, वर्षावास संपतो. वर्षावास संपल्याच्या नंतर नेहमीच्या प्रत्येकप्रमाणे सर्व भिक्खू भगवान बुद्धांचे दर्शन घेतात. त्याप्रमाणे हे दोघे मित्र देखील भगवान बुद्धांना भेटायला, दर्शन घ्यायला भगवान बुद्धांकडे येतात. भगवान बुद्धांकडे आल्यावरती भगवान बुद्ध त्यांना विचारतात की तुमची जी प्रॅक्टिस आहे ती कशा प्रकारे चालू आहे. तो जो मित्र दैनंदिन विहाराच्या दैनंदिन कारभारात जास्त लक्ष घालत असेल तो उत्तर देतो, भगवान मी तर दररोज विहाराची जी कार्य असेल ते पूर्ण करत असेल, जसं की लाकूड गोळा करणे, पाणी भरणे आणि दिवसभर अशा प्रकारे काम करून रात्री मी शेकोटी जाळून, पहिल्या प्रहरी शेकोटी जाळून त्याच्या समोर बसत असे आणि मी पूर्णपणे कामामध्ये बिझी राहत असे. पण हा जो माझा मित्र आहे जेव्हा त्याला भेटायला जात असो तेव्हा तो नेहमी झोपलेला असे. जेव्हा अशा प्रकारचे शब्द त्या मित्राच्या तोंडून आपल्या मित्राप्रती येतात तेव्हा भगवान बुद्धांच्या मुखातून ही गाथा उदान आलेला आहे. कारण भगवान बुद्ध सर्व जाणत असतात, भगवान बुद्धांना माहिती असत की जो तो दुसरा मित्र आपल्या साधनेप्रती खूप गंभीर असतो तो अर्हत पदाला प्राप्त झालेला असतो. आणि मग त्या दुसऱ्या जो मित्र असतो तो दैनंदिन विहाराच्या दैनंदिन कारभारामध्ये जो व्यग्र असतो त्याला समजवण्याच्या उद्देशाने भगवान बुद्धांनी ही गाथा सांगितलेली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्ती आपलं जे ध्येय आहे त्याच्या प्रती सजग नसतो, जागरूक नसतो किंवा त्याला त्याचे बद्दल योग्य माहिती नसते तेव्हा तो अप्रमादी प्रमादी लोकांमध्ये, म्हणजे ज्याप्रमाणे असे लोक आहेत जे प्रमाणे जो झोपलेले आहेत, झोपलेले म्हणजे जे अज्ञान आहेत, ज्यांना आपलं जे लक्ष आहे त्या ते एकदम स्पष्ट नाहीये, त्या लक्ष स्पष्ट नसण्यामुळे आपण नक्की काय करत आहोत याबद्दल त्यांना माहिती नसते. आणि इतर जे उठाठेवी आपण करत असतो ज्यांनी आपण निर्वाणाच्या मार्गावरती नसतो अशा प्रकारच्या कार्य करून आपण खूप कार्य करत आहोत, आपण खूप आळस रोवत आहोत, आपण फार बुद्धिमान आहोत अशा प्रकारची त्यांची धारणा होत असते. आणि मग त्या धारणेमध्येच राहून इतरांना कमी लेखणं, इतरांच्या प्रती आपल्या मनामध्ये असूया किंवा हीन भावना उत्पन्न होणे हे साहजिकच आहे. विहाराची कामं करणं किंवा इतर गोष्टींमध्ये सहभाग होणे हे काही चुकीचं नाहीये, पण आपला जो मुख्य उद्देश आहे, आपला मुख्य उद्देश धम्म मार्गावरती आरूढ राहणे
प्रमुख उद्देशाला दूर सारून इतर निरर्थक गोष्टींमध्ये सहभागी होणे याला देखील भगवान बुद्ध आळस असंच म्हणत आहेत. याला देखील भगवान अज्ञान असंच म्हणत आहेत. आणि जे व्यक्ती ज्यांना आपले ध्येय नक्की समजलेलं आहे तो व्यक्ती आळस रहित होऊन त्याच्यामध्ये प्रज्ञा जागृत झालेली आहे. त्याला समजत आहे की आपले ध्येय निश्चित काय आहे आणि त्याच्या त्या ध्येयावरती मार्गरत असताना कशा प्रकारे आपण संतुलन राखलं पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या प्रती संतुलन, आपल्या जबाबदाऱ्यांच्या प्रती संतुलन यांचे जर व्यवस्थित सांगड घालत असतो तो व्यक्ती निश्चितच आपल्या ध्येयाच्या कडे लवकर पोचत असतो. आणि अशा लवकर पोचण्याला भगवान बुद्धांनी जो सुदृढ घोडा आहे जो जास्त जोरात धावत असतो त्याची उपमा दिलेली आहे. आणि जो दुर्बल घोडा आहे म्हणजे त्याला आपल्या ध्येयापाशी ध्येयाप्रती निश्चित माहिती नाहीये, तो इतर गोष्टींना आपलं ध्येय समजत असतो असा घोडा त्याला दुर्बल म्हटलेला आहे. आणि तो जास्त जोरात धावू शकत नाही. अशा प्रकारे आपल्या लक्ष्याप्रती आपल्या मेन आपलं जे टार्गेट असतं त्याला समजून घेणं देखील फार आवश्यक आहे. त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान असणं देखील आवश्यक आहे. पूर्ण ज्ञान नसेल तर आपण मग अशा प्रकारे दुसऱ्या गोष्टींनाच महत्व देत असतो. या धर्मपदामध्ये दोन गोष्टींकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे. पहिले तर ध्येयाप्रती किंवा आपले जे गोल आहेत त्याच्या प्रती स्पष्टता, आणि दुसरं म्हणजे जे इतर कोणी आपल्यासोबत आहेत. फक्त साधनेमध्ये देखील नाही, जे आपण ऑफिसमध्ये काम करत असतो, आपण एका समाजात राहत असतो, तेव्हा देखील आपण अशी धारणा करत असतो की आपण जे करत आहोत तेच योग्य आहेत आणि जे इतर करत आहेत ते चुकीचं करत आहेत. अशा प्रकारची एक आपली मनामध्ये धारणा असते. आणि या धारणेमुळे कळत न कळत एखादा व्यक्ती, एखादा आपल्यासोबतचा साधक जर त्याला काही चांगल्या गोष्टीची प्राप्ती झाली, त्याला काही प्रमोशन, त्याला काही आणखीन गोष्टीची प्राप्ती झाली तर आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती मत्सर निर्माण होत असत. आणि या मत्सर निर्माण झाल्यामुळे आपल्याकडून त्यांच्याविषयी वाईट विचार उत्पन्न होत असत. तर म्हणूनच जरी आपण सगळे साधक एकत्र ध्यान करत असू तरी काही साधकांच्या मध्ये स्पष्टता असल्यामुळे आपल्याला नक्की काय करायचं आहे त्याची स्पष्टता असल्यामुळे किंवा ते जास्त झोकून देऊन ध्यान करत असतात, जास्त झोकून देऊन धम्माचा अभ्यास करत असतो. ज्या निरर्थक गोष्टी आहेत, ज्या वायफळ गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देत नसतात. आणि म्हणूनच त्यांना काहीतरी विशेष असं ध्यानामध्ये साध्य होत असत. जेव्हा असं काही विशेष असं साध्य होत असेल तर त्याविषयी साहजिकच आपल्या मनामध्ये थोडासा अजाणतेपणे किंवा नकळत
किंवा द्वेष निर्माण होत असतो, तर हे आपल्याला जाणता आला पाहिजे की अशा प्रकारे दुर्गुण बाजारपणामध्ये उत्पन्न झालेलं आहे आणि ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर कोणी अशा प्रकारे विशेष प्रावीण्य विशेष स्किल प्राप्त केला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीने त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले असतील, म्हणूनच त्याला ती गोष्ट प्राप्त झालेली आहे असा आपण मनामध्ये विचार केला तर नक्कीच आपण त्यांच्या प्रती मुदिता उत्पन्न करू शकू, आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती मुदिता निर्माण करू शकू. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे मुदिता उत्पन्न करू तेव्हा आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती त्यांच्या जे साध्य आहे त्याच्या प्रती आनंद निश्चितच आनंद होतो आपल्या मनाला आपल्याला. आणि मग अशा आनंदामुळे आपोआपच एक सकारात्मकता आपल्या मनामध्ये उत्पन्न होते आणि त्या सकारात्मकतेमुळे आपण देखील आपल्या ध्यानामध्ये चांगली प्रगती साध्य करू शकतो. मत्सर द्वेष याच्यामुळे निश्चितच आपल्या साधनेला साधनेमध्ये दोष निर्माण होत असतो आणि तो दोष दूर करण्यासाठी इतर लोकांच्या आनंदामध्ये सहभागी होणे, त्यांच्या प्रगतीमध्ये आनंदित होणे आणि अशाच प्रकारची प्रगती मला देखील प्राप्त हो अशी सदिच्छा मनामध्ये बाळगणे हे एक कुशल कर्म आहे. या दृष्टीनेच भगवान बुद्धांची ही गाथा आहे. आणि जेव्हा ध्यान करत असताना नुसतं डोळ्या मिटून बसणे म्हणजे ध्यान असत असं नाही, तर इतर गोष्टी देखील काही कर्तव्य आहेत ती देखील करणं आवश्यक असत. आपली कर्तव्य आपले ध्यान यामध्ये योग्य प्रकारचे संतुलन करून देखील आपण ध्यानामध्ये प्रगती करू शकतो. त्याच्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त ध्यानाला बसणं असं अपेक्षित नाहीये. सर्व गोष्टींचं संतुलन आणि त्याच सोबत आपले ध्येयाविषयीची स्पष्टता असणं देखील आवश्यक आहे. आजच्या या धम्मपदाविषयी इतकंच. सात कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनम्यूट करा. हॅलो सर. हॅलो. ग्रुप वर नाही टाकत आहे का सर हे धम्मपद? नाही, दीपक सर आजारी आहेत म्हणून त्यांनी टाकलेले नाहीयेत.
हो का? टाकते ते फास्ट टाका सर ओके ना ट्राई यस यस दीपक सरांच्या स्टेटस मध्ये त्यांचा फोटो आहे यू कॅन सी आवाज थांबलाय सर तुमचा. आवाज सगळ्या साधकांनी दीपक सरांना मेत्ता भावना द्यायची, त्यांची तब्येत खराब आहे सर असं सांगायचं होतं वाटतं. सगळ्यांनी मेत्ता द्यावी दीपक सरांना. आज दिवसभर जेव्हा साधना करू तर त्या साधनेच्या नंतर 5 मिनिट दीपक सरांना मेत्ता द्यायचे जेणेकरून ते पटकन बरे होऊन आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. ठीक आहे, कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण एंड करू शकतो. हिमाय धम्मानि धम्मकटिपत्या बुद्धं पूजेमि. हिमाय धम्मानि धम्मकटिपत्या धम्मं पूजेमि. हिमाय धम्मानि धम्मकटिपत्या संगं पूजेमि. अद्धा हिमाय कटिपत्या जाति जरा मरणं मा परिमुच्यसामि. हिमिना पूय्य कामेन मामे बाल समागम सत्समागमन्तु यावनिर्वाण पच्यो देवो वसन्तु कालेन सर्व संपत्ति सिद्धिय पितो भवतु लोको च राजा भवतु धन्यः. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचिद परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मचरेषु चरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परम विचत् न तावता धम्मधरो यावता बहुभाषति यो च अपम्यसुत्वानं धम्मं कायेन पश्यति स वै धम्मधरो इति यो धम्मं नापमज्जति नत्ति मे शरणं नयनं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मङ्गल नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन होतु मे जय मङ्गल नत्ति मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्च वच्चेन जय सा नमा संगम नमा.